काय झाली मीटिंग प्राइम मिनिस्टरांनी तुमच्यासोबत? तिकडे जागा वाटप तिकडे होता. अरे बाबा, चंदीगडला हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होता सैनीजींचा, आणि त्यासाठी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, उपमुख्यमंत्र्यांना. अतिशय मोठा उत्सव झाला, चांगले उत्साह होता, जल्लोष होता. चंदीगडने पूर्णपणे सगळ्यांचं सर्वे ॲनालिसिस कुठं ठरवला, आणि मोदीजींचा चमत्कार, मोदीजींच्या कामाला पोचपावती दिली, आणि मुख्यमंत्री जे सैनी होते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर आले. अतिशय काम करणारा कार्यकर्ता, डाऊन टू अर्थ, सगळ्यांना भेटणारा कार्यकर्ता, अशा प्रकारचं त्याचं नावलौकिक आहे. आणि त्यांच्या शपथविधीला जाण्याची संधी आम्हाला मिळाली. प्राईम मिनिस्टर शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पंतप्रधानांनी तुमच्यासोबत काही दोन प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये NDA च्या घटक पक्षांचे जेवढे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचा विकास कल्याणकारी योजना झाल्या त्याबाबतीत देखील चर्चा झाली. आणि संपूर्ण एकंदरीत NDA घटक पक्षांची एक बैठकही झाली. त्या बैठकीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल आणि त्या राज्यांचा विकास यावर चांगली चर्चा झाली. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बैठका अगदी चांगली 5 तासाची बैठक झाली. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बैठका वर्षातून दोनदा व्हाव्यात अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे हरियाणाचे सर्व अंदाज खोल ठरवले आणि मोदीजींच्या कामाची जादू हरियाणामध्ये चालली. प्राईम मिनिस्टर म्हणून हरियाणामध्ये पण डबल इंजिन सरकार होतं. लोकांनी एका विचाराच्या आणि डबल इंजिनच्या सरकारला मतदान केलं, कारण त्यांनी ठरवलं की केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्यामुळे आपली कामं होती. आणि म्हणून महाराष्ट्रात देखील याचीच पुनरावृत्ती या येत्या निवडणुकीमध्ये होईल, कारण महाराष्ट्रामध्ये एकीकडे विकास प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडलेले ते आम्ही सुरू केले, उद्योग आणले, आणि त्यानंतर त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या आम्ही केल्या. एवढ्या कल्याणकारी योजना केल्या, अगदी मुलीचा जन्मापासून, लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, लाडक्या शेतकऱ्यापासून, लाडक्या ज्येष्ठापर्यंत, भाऊ घेतला होता का, लाडक्या पत्रकारांपासून, लाडक्या. त्यामुळे आता हे लाडकं सरकार, आपलं सरकार, लाडकं सरकार. तुमचं पण मंडळ केलं ना पत्रकारांचं, आणि त्यामुळे कुठलाही घटक आम्ही सोडला नाही, सर्व समावेशक आणि सर्वस्पर्शी विकास केला. त्यामुळे या कामाची पोचपावती येत्या निवडणुकीत जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्ण थंपिंग मेजॉरिटीने शिवसेना पुण्यामध्ये तीन जागांची डिमांड केलेली आहे. अरे पुण्यात शिवसेनेच्या साठी सगळ्या जागा वाटपामध्ये काही अडचण नाही, समन्वयाने सर्व होईल. आता तुम्ही महाविकास आघाडीला विचारा, त्यांच्यामध्ये काय बिघाडी चालू आहे. आमचा स्ट्राईक रेट म्हणजे महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट या निवडणुकीमध्ये चांगला राहील, परफॉर्मन्स चांगला राहील. महायुतीचा स्ट्राईक रेट आमचा म्हणजे महायुतीचा स्ट्राईक रेट. त्यामुळे महायुतीचा स्ट्राईक रेट कामाच्या जोरावर या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला राहील, नंबर एकचा राहील. आणि म्हणून पुन्हा एकदा महायुती या राज्यामध्ये सत्तेत येईल, कारण शेवटी काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे. आज लाडक्या बहिणी मुख्यमंत्री, माझी लाडकी, किती चांगलं परसेप्शन लोकांमध्ये आहे. त्यामुळे घरी बसलेल्या लोकांना लोक साथ देणार नाहीत, त्यांना कायमचं घरी बसवतील आणि काम करणार आहेत. पुढचं पुण्याच्या जागेवर, पुण्याच्या जागेवर ABP माझा उघडा डोळे बघा नीट.